इतन के लिए सीता हरण मतलब सीता माता का रहस्य। ओ भाई खतरनाक है मंडल, किती सुंदर है बघण्यासारखं, बघू शकता तुम्ही। रामाचा काय तुम्हाला काय माहिती आहे जरा आयडिया याच्याबद्दल? सीता हरण करून इथं आलेला, याच रथाने आणलेलं वाटतं रावणाने। हा योच रथ आहे तो। थोडंफार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, या साईडला असं आहे सगळं काय बघू शकता, आणि हाच तो रथ आहे ज्याच्यावरती सीतेला आणलेलं आहे, बघू शकता। सीतेचं सीता पण पाठीमागे असं एका दाखवलंय, इकडनं दाखव। हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। सो आजचा ब्लॉग असा होणार आहे गाईज, मी आजपासून 4 दिवस बाहेर जाणार आहे, माझी ट्रीप आहे, तर भरपूर दिवसानंतर बाहेर चाललोय, कारण की बोललो 1 दिवस तरी फिरून येऊयात। तर मी चालणार आहे उज्जैनला। उज्जैन तुम्हाला तर माहिती आहे, महाकालचं दर्शन आहे तिथे, आणि तिकडनं शेगाव वगैरे, शिर्डी, भरपूर सारे तिकडचे कंकलेश्वर भरपूर सारे त्या साईडचे म्हणजे ट्रीप करणार आहोत आपण या ब्लॉगमध्ये। तर याच्या पुढच्या पण सगळे ब्लॉग बाहेरचेच असणार आहेत, आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडतील, आणि मी तिकडचं सगळं काय डिटेल्स तुम्हाला ब्लॉगद्वारे देत राहील। हे बाबू तू काय रोखतो रे? काय लागतोय? तर गाईस सध्या तर माझी पूर्णपणे बॅग वगैरे सगळी पॅकिंग करून झाली आहे, सगळं कपडे वगैरे 4-5 दिवसाचे घेतलेत, 5 दिवसासाठी जाणार आहे। आणि तुम्ही बोलत होते वहिनी गेली कुठे, गहिनी कुठे? वहिनी जर माहेरी होती, थोडी बिझी होती, म्हणून ती आता आली माहेरी आल्या, बघा इथेच आहे। कसं काय नाही, नुसते कमेंटमध्ये विचारता वहिनी जेली कुठे, जेली कुठे, सांग त्याला जरा कुठं ना, इथेच आहोत। घरी होती वहिनी, चालली हो वहिनी पण। तर मी चाललो बाहेर आता, तर चला पटापट निघूयात, आणि ताई आपल्या काय जेवण देते बघू, आणि जेवायचं वगैरे, आणि मग निघायचं आपल्याला। मी सगळं काय पॅकिंग करायला घेतलंय आई, 4 दिवसाला सगळा जावाल दे एकदाच मला। काय बोंबील पार्सल? आगत नाही। चुंगी का एकदाच हात दिवसात। तर गाईज हे सगळं काय थाळीने बनवले, आता निघायचं, आम्हाला सगळं पॅकिंग झालं का आमचा? मम्मी जेवून घेऊ पहिला, तू पण आलीस तिथे बरा झाला फिरायला आमच्या बरोबर। गाईज अंगावरती ओकला बघा। हा तर सध्या तर मला जेवायचं आहे, आणि मग लगेच निघायचंय, सगळं पॅकिंग वगैरे झाली। आज आपण बस मध्ये जाणार आहोत, बस मधली ट्रॅव्हलिंग मी अजूनपर्यंत कधीच नाही केली, आणि ते पण एवढ्या लांब। उज्जैन म्हणजे भरपूर लांब आहे, 8 ते 10 तास आय थिंक, मला असं वाटतंय, काय माहिती किती तास आहे, पण ट्रॅव्हलिंग मी बस मध्ये करेल, काय माहिती उलट्या बिलट्या करेल की नाही, पण उलटी पण मला कधी झाली ना आतापर्यंत। बेसन तर चला गाईज पटापट जेवण करून घेऊयात। गाईज दुपारचे वाजलेत 12, आणि आमची 5:30-12 ची बस आहे। सो सध्या तर मी पॅकिंग झाली आहे, आता जेवण करून घेऊयात। जेवायला आहे राणी मासा आणि बोंबील आणि बोंबलाची चटणी, तर या जेवायला पटापट। गाईज माझं जेवण झालंय, आणि इथं आमची ताई पण मस्त जेवायला बसले, सकाळच फुल जेवण घेतले। आमची इथं आल्यावरशी मजा असते, तर तुमच्या इकडे पण भेटतं ना मच्छी पक्की? तुमच्या इकडे ताजी मच्छी पण इकडे येऊन खाण्यात वेगळीच मजा असते। बाबू काय आला लढते का रे? चांब्या मंडळी शॉपवरती निघूया, थोडासा शॉपवरती टाइम देऊ मग येऊ। चला तर गाईज शॉपवरती निघू पहिला तर आपण। गाईज जस्ट आले शॉप मध्ये, आज मध्ये काय चाललंय का माहिती, अजून म्हणतो पॅकिंगच चालू आहे का? विशाल काम करतो का नीट? घेऊन तसला गावी पळशील नाही तर म्हणतोय। मी चाललोय बाहेर आता, सगळेजण हेच असणार आहेत, तर सगळेजण एकदम कडक मध्ये सांभाळते का ना दुकान, आपला तन्मयवरती जाम भरोसा आहे भाई। चला मंडळी मी घेतलं थोडेफार कपडे शॉप मध्ये, चल बाय बाय, डायरेक्ट भेटूयात मंडळी आता डायरेक्ट 4-5 दिवसानंतर शॉपवर। काही आज मला भरपूर टाइम झाला, एवढा टाइम ना ते बोलून पाहिला ना, सगळेजण माझ्यासाठीच थांबलेत तिकडे बस मध्ये, आणि आईला पण भेटलो नाही मी आज, आणि बिना भेटताच निघालोय थांबलेत। आता काय सीन होईल मलाच माहिती नाही, बघू आता जाऊ भाई। पहिल्यांदा माझा एवढा टाइम झालाय, कारण की ना आले काम होता आणि मी दुकानामध्ये होतो। काही सगळे थांबलेत माझ्यासाठी माझी वाट बघत। चला म्हणजे जाऊयात आता, हा टाइम झाला थोडा, तुम्ही नाहीत का? तू गाडी तर आईला पण भेटलो नाही। चला चला भाई,
गाइस यार आईला पण भेटायला टाइम नाही दिला, दोन मिनिटं पण काही नाही टाइम केला. गाडीन बस पहिले नंतर जात नंतर. वा वा वा. हाय. चला चला मला जाम दे बाबा. सगळे लेडीज आहेत बाबा, माणसं कुठे आहेत? राहून द्या क्या थोडा टाइम झाला. कुठे बसायचं मी? नी औषध औषध जागा बाबा, गरम होत जाऊन गाडीन तर. ओ भाईसा कपडे. चलो थोडा असं पिडा बॅग, माझी बॅग. तर गाईस फायनली आता आलो एवढ्या घाई घाई मध्ये, खवत निघलो नाही मी. हाय. टाइम झाला का मला? सॉरी. चला आपली ट्रिप कुठे कुठे चालले? आता उज्जैनला चाललोय आपण. पहिला उज्जैनला पहिला उज्जैन शक्यतो त्रिंबकेश्वर येऊन नाही दिला. अच्छा, मग त्यानंतर उज्जैन त्रिंबकेश्वरला आपण कितीला पोहोचतो? रात्री का उद्या डायरेक्ट सकाळी? सॉरी पंचवटीला. अच्छा पंचवटीला. नाशिकला? नाशिक पंचवटीला. आणि आयडिया कशासाठी? सिक्युरिटी साठी. आपल्या सिक्युरिटी साठी म्हणजे कोणी चुकला बिकला तर आपण या कॉन्टॅक्ट वर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. ओके. मला नाही ग, मी नाही चुकणार गे. तर गाईज आमची बस तर इथे थांबली या हॉटेलच्या इथे आणि सगळे सो थोडंफार इथे खाऊ वगैरे घेतो. तर गाईज इथे केक वगैरे खाल्ला आणि आता चहा पिऊन घेऊ. थोडा थोडा स्टेप वरती थांबतच चाललो आम्ही. मस्त वाटतंय बसमध्ये. पहिलं मस्त पैकी चहा घेतला, आता चहा पिता पिता आम्ही आमची बस वापस जाणार आणि सगळे जण आहेत बघू शकता. कसं वाटतं तुम्हाला माझ्यासोबत? काय काय बोलतच नाही. चाय वगैरे पिला का पाजू फ्री मध्ये? फोटो काढतात ज्यापैकी. चाय वगैरे केला आणि सगळे बसून माझ्या बसून डबल वयाने सगळे जण आणि मीच यांच्यावर सगळ्यांमध्ये यंग दिसतं. तर खूप भारी नवीन एक्सपिरियन्स भेटतो सगळ्यांसोबत जाण्याचा. आणि बसमध्ये तर भाई कथेही झेर मजाच येते. पण थोडेसे कंबर वगैरे तर वागते कारण की 5-6 सीट थोडेसे हे आहेत. पण काय नाही, नॉर्मल नॉर्मल सगळ्यांच्या सोबत मजा येते. तर आपण पुढे जाऊन काय काय होते ते तर बघणारच आहोत, जेणेकरून भरपूर सारा एन्जॉय असणार या ब्लॉगमध्ये. तर गाईज निघाली आपली बस आता वापस. हो भाई गाईज आम्ही एकदम लास्टच्या सीटवरती आहेत बघू शकता. पेंटात आम्ही सगळेजण आयटम. तर गाईज बघू शकता पूर्णपणे धोका झाला इथे. गाईज मी आलो आता नाशिक मध्ये. सो नाशिक मध्ये आपण आता पोहोचलो पंचवटीला. तर बघू शकता इथेच म्हणजे अस्थ्या वगैरे सोडतात वाटतं या पाण्यामध्ये आणि समोरच मंदिर आहे. तर चला आपण मंदिराच्या इथे जाऊन पाया वगैरे पडून घेऊयात. गाईज तुम्हाला नाशिकला यायचं असेल तर भरपूर सारे मंदिरं आहेत नाशिक मध्ये. बघू शकता पंचवटीला आलोय मी आणि या साईडला त्या साईडला बघू शकता तुम्ही पूर्णपणे सगळीकडे मंदिरच मंदिर आहेत. आणि आता आपण इकडे जाणार आहोत या मंदिरामध्ये. भरपूर वर्षापूर्वीचं मंदिर आहे बघा. याच्या पायऱ्या वगैरे याचं काम वगैरे याच्यावर न समजत असेल तुम्हाला. तू भोळा पर्वत का मैं राणी मैं लगी तेरी मेरी. सुंदर असं मंदिर आहे. वाव. पार पडेगी भोळे लिखी पहला के. मी इकडे जा. इकडे नाही. कुठे आहे ते? याच्या पाठी का? इथे जास्त लांब आहे का? चालत चालत जाऊ शकतो. कोणता मंदिर? कालाराम मंदिर. ओके. चला भावाने इथे कालाराम मंदिर करून माहिती दिली आहे त्या मंदिराच्या इथे पण आपण जाऊया. चालत चाल. तर गाईज बघू शकता बाहेरून असं सुंदर असं मंदिर आहे या साईडला पण. तर गाईज भरपूर सुंदर असं मंदिर आहे आणि आर्किटेक्चर तर भरपूर सुंदर म्हणजे भरपूरच म्हणजे खतरनाक बनवलेलं आहे मंदिर. किती पूर्वीचं आपल्याला आता एवढं काही माहिती नाही ना, तुम्हाला याच्या या ब्लॉगमध्ये माहितीसुद्धा सांगितली असती. तर गाईज आता आपण जाणार आहोत दुसऱ्या मंदिरात, कालारामच्या मंदिरात. सो तो इकडेच या साईडला. तशी काय माहिती सांगितली भावाने त्याच्या संसार आपण जाऊया त्या साईडला.
भरपूर सारे मंदिर आहेत बघा, इथे पण मंदिर आहे तर बाजूबाजूला तुम्हाला इकडे मंदिरच दिसतील. तर गाईज आपण आलोय कालाराम मंदिराच्या समोर, तर आता या साईडने एंट्री नाही वाटतं, समोरून असं लॉक केले वाटतं गेट, कारण की रस्ता त्या साईडून असणार आहे, या साईडून पब्लिक असेल तेव्हा सोडत असतील. कालाराम मंदिर आणि सीता गुफाकडे जाण्याचा मार्ग सो या साईडून आहे, म्हणजे सीता गुफा पण या साईडलाच आहे जिथे सीतेला वाटतं गुफ्यामध्ये लपवलेली तो ठिकाण. हा नाही नाही चला पाया पडून येतात, तर म्हणजे सगळे आमचे पब्लिक निघाली पाया पडून पण. मी थोडा लेट झालो की मी पुढचं मंदिर दाखवतो तुम्हाला. म्हणजे बघू शकता हनुमान मंदिर पण आहे, हो बापरे खूप सुंदर आहे. कालाराम मंदिर म्हणजे पूर्ण कालागाळा म्हणून वाटतं, कालाराम मंदिर करून इकडे नाव दिलं आहे मंदिराला. आव आर्किटेक्चर खूप सुंदर केला म्हणजे बघू शकता तुम्ही, पूर्ण दगडींचं आहे, मार्बल वगैरे नाही पूर्ण दगडींचं आहे. भाई कसं बनवलं असेल हा मंदिर, आज भरपूर बघण्याची संधी भेटते मंडळी, तर अजून भरपूर फिरायचं. आज तर पहिला दिवस आहे तर डायरेक्ट नाशिक पंचवटीमध्ये आलो आहे. वा तर चला पटापट आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात. आपसे नहीं होगा मैं बचाऊं. म्हणजे समोरच कालाराम मंदिराच्या समोरच गणपती बाप्पांचं मंदिर आहे, सो इथे पण आपण मस्तपैकी दर्शन घेऊयात. आणि मग दर्शन तर झालंय बाप्पांचं सुद्धा, आणि मस्तपैकी इथलं जे टेक्स्चर केलंय ना ते भरपूर सुंदर आहे, म्हणजे बघण्यासारखं. एकदा तरी या कालाराम मंदिराला पंचवटीला आला तर नाशिकमध्ये तर आहे, नाशिकच्या पब्लिकला तर सगळ्यांना माहीत असेल कारण की जवळच आहे मंदिर पंचवटीचं. इथे सगळ्या नाशिककरांनी तो बघितलं असेल, तर आम्ही मुंबईकरांना पण दाखवायचा प्रयत्न केला आपल्या ब्लॉगच्या द्वारे. मंदिर तर तुम्हाला दाखवला आणि मी सुद्धा बघितला, फर्स्ट टाइमच मी इकडे आलेलो पंचवटीमध्ये, आणि कालाराम मंदिर सुद्धा बघून घेतला, भरपूर सुंदर आहे. म्हणजे तुम्ही तरी एकदा तरी आलात पाहिजेत. आपण आता बघणार जाणार आहोत सीताचा गुफा, जिथे सीताला अपहरण करून तिकडे गुफ्यामध्ये लपवलेलं वाटतं आय थिंक, तशा माझ्या माहितीनुसार, मला तर एवढं काय माहिती नाही. तर जाऊयात आता आपण तिथे बोलतात तसे, जाऊयात आपण तिथे आणि तिथे बघूयात कुठे सीतेला हे केलेलं. मी तर भरपूर एक्सायटेड होते बघण्यासाठी. तर चला तर काही सीता गुफा बघण्यासाठी जाणार आहोत आता आपण आतमध्ये. तर काय त्यासाठी एंट्री आहे तर चला जाऊ बघून येत. तर मंडळी इथून केली आहे सीता हरण वाटतं, सीता माता कसंही घर बघू शकता, किती सुंदर वाटतं मंडळी. या साईडून पण असं आहे, हो भाई खतरनाक आहे मंडळी, किती सुंदर आहे बघण्यासारखं बघू शकता तुम्ही. काय तुम्हाला काय माहिती आहे जरा आयडिया याच्याबद्दल, सीता हरण करून इथं आलेला, याच रथाने आणलेला वाटतं रावणाने. हा योच रथ आहे तो इथून डायरेक्ट सगळं काय बघू शकता, आणि हाच तो रथ आहे ज्याच्यावरती सीतेला आणलेला आहे बघू शकता. सीतेचा सीता पण पाठीमागे असं का दाखवलंय इकडून. चला आता बस झालं एवढं. तर गाईज दर्शन वगैरे तर घेऊन झालं आता आमचं, जस्ट आता काहीतरी खाऊन घ्या. तर गाईज नाशिकचा स्पेशल पाववाडा, सो चला आपण खाऊन घेऊ बघूया कसे टेस्ट आहे याचे. तर काय पाव आणि काय चण्याचा पीठ वाटतं, दुसरा काहीच ना दिला जात. उचल पण टाकली. तर गाईज झालं आमचं दर्शन वगैरे, आता इथनं आम्ही निघणार उज्जैन साठी, सो नाशिक वरन तर निघूयात आता बसायला. दर्शन घेतला का तुम्ही, तुझा मोठा दर्शन झाला असेल. निघाली आमची गाडी. तर चला गाईज बस मधून तर खालती उतरूयात, आता जेवायचं आहे, जेवणाचा टाइम झालाय तर जेवण वगैरे करून घेऊयात. बाहेर तर भरपूर थंडी आहे यार, इथे ते एवढी थंडी आहे ना बोलून फायदा नाही. काय माहितीये का आपल्या इथे एवढी बिलकुल नाही, आपल्या इथे गरम होतं पण इथे भरपूर जास्त थंडी आहे. आता आलोय आम्ही रेणुका देवी मंदिराच्या इथे, समोरच मंदिर आहे, भरपूर सुंदर मंदिर वगैरे आहे तर बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही इथे तर चला गाईज पटापट दर्शन घेऊयात, आणि एकदम खाली खाली आहे पूर्ण मंदिर तर बरं वाटतंय, जरा पटापट दर्शन होत आहे आपलं.
तर गाईज दर्शन वगैरे आता झालंय आमचं आणि आता जेवण वगैरे करायचं आणि निघायचंय. तर गाईज जेवायला बसलो आता जस्ट आम्ही मस्तपैकी खुल्या म्हणजे मैदानामध्ये. तर जेवायला मस्तपैकी बघू शकता तुम्ही एक म्हणजे बटाटे भाजी घेतली आहे आणि आलू वडी. तर चला अशी जेवणाची मजा पण वेगळीच आहे, तर पटापट जेवण करून घेऊया. सो गाईज जेवण वगैरे झालंय माझं आत्ताच आणि पक्षींना काय खतरनाक हवा सुटली इथे, एकदम थंडगार आणि एकदम कूल वाटतंय आज सिरियसली आणि खूप भारी वाटतंय. आज मी किती दिवसातून बाहेर पडेल असं विचार करता करता फायनली आज 4 ते 5 दिवसासाठी बाहेर पडलंय. आणि आजची ट्रिप तर इथपर्यंतच होती आणि आता पुढचा ब्लॉग जो येणार आहे उज्जैनला जाणार होता आम्ही महाकालचं दर्शन घेण्यासाठी. तर तो नेक्स्ट ब्लॉग पण बघायला एक्साइटेड राहा, नवीन नवीन ब्लॉग आता मंदिराच्या येणारच आहेत तुमच्यासाठी. सो 4 ते 5 दिवस सगळं काय देवदर्शन होणार आहे. सो आजचा ब्लॉग तर इथेच एंड करतोय कारण की आता रात्रीचे आपल्या ट्रॅव्हलिंगच करायची आहे. तर आजचा ब्लॉग काय वाटला, कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, एक कमेंट करा. माय चॅनलवरती नवीन असेल तर गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.